तर जय शिवराय भाऊंनो, मी सौरभ बागचवरे स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल सौरभ एडिट्सवर। तर भाऊंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा टाईपची 26 जानेवारीची बॅनर एडिटिंग जी आहे ती कशी करावी। तर तुमच्या स्क्रीनवर जो आहे तो 26 जानेवारीचा आपण एकदम कडकमध्ये बॅनर जो आहे तो बनवलेला आहे। तर भाऊंनो, तुम्हाला फक्त तुमचं नाव आणि तुमचा फोटो जो आहे तो या बॅनरमध्ये ॲड करायचा आहे व तुमचं बॅनर जे आहे ते फक्त 2 मिनिटात क्रिएट होईल। तर खूपच सोपी आपली एडिटिंग होणार आहे, तुम्हाला एडिटिंगमध्ये यूज करेल सर्व मटेरियल, त्याचबरोबर पिक्सल याची PLP फाईल याची डाउनलोडिंग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली, त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व मटेरियल जे आहे ते आपल्या फोनमध्ये डाउनलोड करू शकता। तर भाऊंनो, तुम्हाला जर मटेरियल डाउनलोड करता काही प्रॉब्लेम आला तर 100% तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा आम्हाला इंस्टावरती मेसेज करून तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही सांगू शकता, आपण 100% तिथे रिप्लाय देऊ तुम्हाला। तर मग चला, टाइम वेस्ट न करता आपली आजची बॅनर एडिटिंग जी आहे त्या एडिटिंगला आपण सुरू करूयात। तर सुरू करण्याअगोदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडलीच नक्की व्हिडिओ लाईक करा, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर किंवा आपला चॅनल सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारच्या सुपर एडिटिंगच्या व्हिडिओ जे आहे त्या सिम्पली तुम्हाला भेट जातील, तर सबस्क्राइब करून ठेवा। तर मग चला, टाइम वेस्ट न करता आपली आजची व्हिडिओ जी आहे त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर भाऊंनो, तुम्हाला 26 जानेवारीचा बॅनर जो आहे तो क्रिएट करण्यासाठी सिम्पली एक ॲपची गरज लागेल, त्या ॲपचं नाव आहे पिक्सल ॲप। तर पिक्सल ॲप जे आहे ते तुम्हाला सिम्पली प्ले स्टोर भेटेल, त्याचबरोबर त्याची डाउनलोडिंग खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली, त्यावरती क्लिक करून तुम्ही पिक्सल ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता। तर मग चला करू आपण पिक्सल ॲपला ओपन। तर भाऊंनो, आपलं पिक्सल ॲप जे आहे ते ओपन झालेल, तर सर्वात अगदी तुम्हाला न्यू टेक्स्ट जो आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे। सिम्पलीवरती डिलीटचं ऑप्शन, त्यावरती क्लिक करून हा टेक्स्ट जो आहे तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे। तर ओके करून घेऊया। तर भाऊंनो, नेक्स्ट स्टेप जी आहे तुम्हाला सिम्पली इथे आपली पिक्सल ॲपची PLP फाईल जी आहे ती ॲड करून घ्यायची। तर सिम्पलीवरती थ्री डॉट क्लिक करून येथे ओपन PLP फाईल क्लिक करून येथेवरती प्रत्येकदा PLP क्लिक करून येथे वरती ॲरोवर क्लिक करून तुम्हाला PLP फाईल जी आहे ती आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्यायची। तर डाउनलोड लिंक तुम्हाला खाली ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही PLP फाईल जी आहे ती डाउनलोड करून घ्यायची व PLP फाईल जी आहे ती तुमच्या फोल्डरमध्ये येईल डाउनलोडच्या। तर आपण PLP फाईल जी आहे ती ॲड करून घेऊयात। तर सिम्पली PLP फाईलवर क्लिक करून ही PLP फाईल जी आहे ती ओपन अँड ॲडवर क्लिक करायची आणि PLP फाईल जी आहे ती ॲड करून घ्यायची। तर भाऊन, आपली पिक्सल ॲपची PLP फाईल जी आहे तिथे ओपन झालेली। तर सिम्पली भाऊन, तुम्हाला पिक्सल ॲप PLP फाईलमध्ये तुमचं नाव आणि तुमचा फोटो जो आहे तो ॲड करायचा आहे व तुमचं बॅनर जे आहे ते फक्त 2 मिनिटात, 2 मिनिटं पण लागणार, फक्त 1 मिनिटात जे आहे ते क्रिएट होईल। तर भाऊन, आपण आपल्या बॅनरची क्लॅरिटी जी आहे, क्लॅरिटी क्वालिटी ती बघून घेऊया। तर एकदम कडकमध्ये आपण बॅनर जे आहे ते क्रिएट केलेलं आहे, तुम्हाला बॅनरमध्ये कोणताही प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही आहे। तर आपण झूम आउट करून घेऊयात। तर म्हणून नेक्स्ट स्टेप जे आहे तुम्हाला सिम्पली तुमचं नाव जे आहे तिथं चेंज करायचं, सिम्पली नावरती डबल टॅप करून तुमचं जे काही नाव असेल तिथे ॲड करून घ्यायचं। तर आपण ओके करून घेऊयात, आधीचं नाव जे आहे ते राहून देऊयात। तर तुम्हाला काही कॅप्शन द्यायचं असेल तर सिम्पली इथे कॅप्शनच्या वरती डबल टॅप करून तुम्हाला जे काही कॅप्शन द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता। तर ओके करून घेऊयात। तर म्हणून मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो इथे चेंज करून घ्यायचा, सिम्पली वरती डबल स्क्रोल क्लिक करून हा फोटो जो आहे तो अनलॉक करून घ्यायचा आहे, फोटोवरती क्लिक करून फोटो जो आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे। आणि तुमचा फोटो ॲड करण्यासाठी सिम्पलीवरती मेमरी कार्डचे ऑप्शन क्लिक, सॉरी प्लस ॲकाउंट क्लिक करून फ्रॉम गॅलरी क्लिक करून तुमचा जो काही फोटो असेल तो इथं गॅलरीमधून ॲड करून घ्यायचा आहे। तर आपण फोटो जो आहे तो ॲड करून घेऊयात। सिम्पली तुम्हाला जर फोटोला क्रॉप करायचा असेल तुम्ही क्रॉप करू शकता। तर ओके करून घेऊयात, फ्लिप करूयात आणि ॲड करून घेऊयात। तर आपला फोटो जो आहे तो ॲड झालेला आहे। तर भाऊंनो, तुम्हाला अशा प्रकारचा फोटो जो आहे तो PNG फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येत नसेल, तुम्हाला तुमच्या फोटोचं बॅकग्राऊंड जे आहे ते रिमूव्ह करता येत नसेल, तर त्यावर पण आपल्या चॅनल कडकमध्ये व्हिडिओ आहे, तुम्ही फक्त 5 सेकंदात अशा प्रकारे फोटो जो आहे ऑटोमॅटिकली असा कन्वर्ट करू शकता। तर ते पण व्हिडिओ बघून घ्या। तर आपण फोटो जो आहे तो सेट करून घेऊयात। तर आपला फोटो जो आहे तो सेट झालेला आहे। तर नेक्स्ट स्टेप जे आहे तुम्हाला सिम्पली येथे तुमचा लोगो द्यायचा असेल ग्राफिक्सचा तर तुम्ही देऊ शकता। तर भाऊंनो, आपलं PLP फाईलचं बॅनर जे आहे तिथे क्रिएट झालेलं आहे। तर भाऊंनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या PLP फाईलची डाउनलोड लिंक भेटेल, त्यावरती क्लिक करून मी PLP फाईल जी आहे ती डाउनलोड करून घ्यायची आणि पिक्सलमध्ये ॲड करून घ्यायची। त्याचबरोबर भाऊंनो, तुम्हाला खाली 2 लिंक भेटतील, एक असेल पिक्सल ॲप PLP फाईलची आणि दुसरी असेल PNG इमेजची। तर तुम्ही PNG इमेजची लिंकवर क्लिक करून PNG इमेज जी आहे ती ॲड केल्या असतील, म्हणजे डाउनलोड केल्या असतील। तर सिम्पली तुम्हाला ह्या स्टेप पुढं करायची आहे, तर सिम्पली क्लोज करून घेऊया सर्व आणि जाऊयात आपल्या पिक्सल ॲपमध्ये। तर सिम्पली कॅन्सल करायचं आहे आणि न्यू टेक्स्ट जो आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे। इथे खाली डबल स्क्रोल क्लिक करायचं आहे, इथे फ्रॉम गॅलरी क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला डाउनलोड केलेला PNG तुमच्या गॅलरीमध्ये येईल, तर तो फोल्डर जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण फोल्डर जो आहे तो सिलेक्ट करून घेऊयात। तर फोल्डरवरती क्लिक करून तुम्हाला आपल्या बॅनरचं बॅकग्राऊंड जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर बॅनरवर क्लिक करूयात, राईट करूयात आणि आपलं बॅकग्राऊंड जे आहे तुम्ही ॲड करून घेऊयात। तर भाऊंनो, तुम्हाला सर्व PNG इमेज ॲड करण्यासाठी इथेवरती प्लस अकाउंट क्लिक करून फॉर्म गॅलरी क्लिक करून सर्व PNG इमेज जे आहे तिथे ॲड करून घ्यायचे। तर तुम्हाला एक एक PNG जी आहे ती ॲड करावं लागेल, तुम्हाला वाटेल तसं तुम्ही तुमच्या मनाने कुठे पण PNG जी आहे ती सेट करू शकता। तर सिम्पली प्रेस चॅकन क्लिक करून फ्रॉम गॅलरी क्लिक करून तुम्हाला सर्व PNG इमेज जे आहे तिथून ॲड करून घ्यायचे। तर भाऊंनो, जी लिंक तुम्हाला सोपी वाटेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकता। पिक्सल PLP फाईल जे जर तुम्हाला लिंक सोपी वाटली त्यावरती क्लिक करून तुम्ही PLP फाईल डाउनलोड करून PLP फाईल ॲड करून तुम्ही फक्त तुमचं नाव आणि तुमचा फोटो जो आहे
तो चेंज करून तुम्ही तुमचं बॅनर जे आहे ते क्रिएट करू शकता. जर तुम्ही पिक्सेल ॲप सॉरी पी एन जी इमेजची लिंकवर क्लिक करून पी एन जी इमेज जर डाउनलोड केली असेल तर सिम्पली तुम्हाला एक एक पी एन जी जे आहे ते अशा प्रकारे ॲड करावं लागेल आणि तुमचं बॅनर जे आहे तुम्हाला क्रिएट करावं लागेल. तर जी लिंक तुम्हाला सोपी वाटेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचे. तर मला तर पिक्सेल ॲप पी एल पी फाईलची लिंक जी आहे ती सोपी वाटते. देवात आपण बॅक तर सर्व करूयात आपण क्लोज आणि जाऊयात प्रत्येक आपल्या पिक्सेल ॲपमध्ये. तर म्हणून तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये आपली पी एल पी फाईल जी आहे ती ॲड करून घ्यायची. तर भाऊन आपलं बॅनर जे आहे ते क्रिएट झालेलं आहे. तर बॅनरचं एक टिप सांगायची म्हणजे तर भाऊन तुम्हाला तुमचं बॅनर जे आहे ते पूर्णपणे एच डी क्वालिटीमध्ये कसं करायचं हे माहीत नसेल तर त्यावर पण आमच्या चॅनलवर कडकमध्ये व्हिडिओ आहे. तर ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली तर तुम्ही फोटो एडिटिंग असो बॅनर एडिटिंग असो किंवा व्हिडिओ एडिटिंग असो एकदम कडक म्हणजे कडक तुम्ही करशाल तर ती पण व्हिडिओ बघून घ्या. त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटन भेटेल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटेल. तर ती पण व्हिडिओ बघून घ्या. तर भाऊन आपलं बॅनर जे आहे ते क्रिएट झालेलं आहे. तर आपलं बॅनर जे आहे तर सेव्ह करून घेऊयात. सिम्पली वरती मेमरी कार्डच्या ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह ॲज इमेज क्लिक करून याची क्वालिटी जी आहे ती मला पूर्णपणे 18 करून घ्यायची आणि सेव्ह टू गॅलरी क्लिक करून हा बॅनर जो आहे तो यामध्ये सेव्ह करून घ्यायचे. तर भाऊ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल नक्की भाऊन आपल्याला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या सोप्या एडिटिंगच्या व्हिडिओ जे आहे त्या सिम्पली तुम्हाला भेट जातील. तर भाऊ तुम्ही माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून आभार मनापासून धन्यवाद.